अभ्यास आपण म्हणतो ना की वर्षभर अभ्यास करणार आणि पेपर लिहिणार, असा फुल अभ्यास करणार आणि बोर्डात येणार. सर म्हणाले की उत्कर्ष, सरांचा फोन आला आणि सरांचं पहिलं वाक्य होतं शिंदेशाय. मी म्हटलं हां सर, काय करतोयस? म्हटलं काही नाही करत सर, मग माझी फिल्म करतोयस. म्हटलं ओके सर. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ठरणार. दिवाळी 2023 असाच एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला, त्याच्याचं नाव आहे वेडात मराठी वीर दौडले सात. आणि त्यानिमित्ताने आत्ता माझ्याबरोबर आहे उत्कर्ष शिंदे. हाय. यस, महाराष्ट्र कलाकृती मीडिया, खूप खूप धन्यवाद. इतक्या वेगळ्या चित्रपटामध्ये एक इतकं मोठं पात्र करायला मिळतं आहे. खरं तर ते पात्र नसून माझ्यासाठी, मी म्हणेन ना, इट विल बी अन एक्सपिरियन्स टू लिव्ह. एक वर्षभर मी ते पात्र जगणार आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी मोठी झालेली कहाणी हे आपण ज्यावेळेला बघतो आणि ज्यावेळेला महेश्वरांनी मला हे सांगितलं की हे पात्र तू करणार आहेस, तेव्हा मी शॉक होतो. आणि सर म्हणाले की मला तू, मी तुला बिग बॉसमध्ये पाहिलं तेव्हाच मला सूर्यजी पिसाजी दांडे आणि आपण लवकरच एक फिल्म करतो आहे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त झालो, काही सिरियल्स करत होतो, काही फिल्म दुसऱ्या सुरू झाल्या होत्या. तर माहीत सर म्हणाले की उत्कर्ष, सरांचा फोन आला आणि सरांचं पहिलं वाक्य होतं शिंदेशाय. मी म्हटलं हां सर, काय करतोयस? म्हटलं काही नाही करत सर, मग माझी फिल्म करतोयस. म्हटलं ओके सर. तर मग मला सरांनी सांगितलं आणि मला आठवतं सर माझ्याशी त्या स्पॅनमध्ये माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला पात्र समजवलं आणि मी ते ऐकून मी शॉक झालो होतो की इतकं मोठं पात्र, ह्याला पात्र तरी कसं म्हणावं, की लहानपणीच ऐकलं होतं ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात. जे गाणं मी लहानपणी गायचो, जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये गायलं आहे, तर हे सगळं गात असताना कधीच वाटलं नव्हतं की तो पात्र मी करणार आहे. आणि आज ज्यावेळेला ही मला मिळते तर मी एक विद्यार्थी म्हणून, एक स्टुडंट म्हणून बघतो आहे. शिकण्याची वृत्ती ठेवून मी सरांच्या अंडरमध्ये, जे स्वतः इतके मोठे डिरेक्टर आहेत, नरेटर आहेत, ओरेटर आहेत, स्वतः इतकं त्यांचं वाचन आहे ह्याबद्दल, या विषयाबद्दल त्यांची इतकी डेप्थपर्यंत माहिती आहे त्यांना, ते ज्यावेळेला मला पात्र सांगतात किंवा माझ्याबरोबर जेव्हा संवाद होतो तेव्हा सर सांगतात की तू माझ्यासाठी सूर्याजीच आहेत, उत्कर्ष म्हणून हक पण मारत नाहीत. आणि एक म्हणतो ना, घरातला मोठा व्यक्ती, घरातला, मी त्यांना नेहमी म्हणतो की सर तुम्ही असताना मला असं वाटतं की आनंद शिंदे माझ्याबरोबर. आणि तीच एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, कारण का पप्पांचं आणि सरांचं, मी सरांना पण हा एक्सपिरियन्स सांगितला होता, सर जेव्हा तुम्ही कॅन्सरमधनं बाहेर आलात मी तुम्हाला बघितलं होतं तेव्हाही तुमची एनर्जी तशीच होती. आणि हे सेम मी माझ्या पप्पांचं बघितलं, बायपास झाल्यावरती त्यांची एनर्जी सेम. म्हटलं तुम्ही माणसं कशाने बनलेले आहात तुम्ही? आणि आजही सर शूटिंग करतात, काही काही फिल्म्सची परत येतात सेटवरती आम्हाला नरेशन, आणि रोज घरचं जेवण असतं आम्हाला. आणि ट्रेनिंग तर काय 7 सुरू होते आमची आणि रात्री 10 ट्रेनिंग सुरू होत असताल ते आमची. आणि कधी असं वाटत नाही की अरे किती ट्रेनिंग चालू आहे, उलट हे वाटतं की वेगळी फिल्म होणार आहे. बॉलिवूडच्या तोडीस तोड करायची त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून जर ते ट्रेनिंग करत आहेत आणि त्यांना खूप सोपं होतं की चलो ह्या तारखेला आपण हा सीन हा वाचा आणि करा. पण तसं न होता एक महिना झाला आमची ट्रेनिंग सुरू आहे, पुढचा महिना आमची आणखी ट्रेनिंग होणार आहे, ज्यामध्ये हॉर्स रायडिंग आहे, स्विमिंग आहे, स्वॉर्ड फायटिंग, दांडपट्टा ट्रेनिंग, ऑब्स्टिकल ट्रेनिंग, जम्पिंग, काय काय नाही आहे. म्हणजे त्यांनी सगळी लेजंड्स माणसं त्यांनी निवडली आहे. पी के सर आहेत जे आम्हाला फायटिंग कोरिओग्राफी शिकवतात, डान्ससाठी गणेश मास्टर स्वतः जे डान्सचे कोरिओग्राफर बाप आहेत आणि माझे आवडतेत, आणि डिरेक्टर म्हणून महेश सर आहेत, रायटर म्हणून आमचे सर आहेत, डी ओ पी म्हणून किती मोठे मोठे माणसं आहेत. तर त्यांनी इतकी पूर्ण माणसंच इतकी मोठी मोठी निवडली आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखी नवखी मुलं आहेत, म्हणजे मी तर मला स्वतः नखं मानतो, आमच्यासारखं माझ्यासारखा एक विद्यार्थी त्यांनी निवडला आणि मी हा पूर्ण प्रवास शिकणार आहे. आणि अभ्यास आपण म्हणतो ना की वर्षभर अभ्यास करणार आणि पेपर लिहिणार, असा फुल अभ्यास करणार आणि बोर्डात येणार. येस उत्कर्ष, मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि ऍक्च्युली मला सगळ्यात जास्त आवडलं, कारण का तू मला काही बोलूच दे, तू सगळं तू स्वतःच सांगितलंस, त्याच्यामुळे मला काही वेगळं विचारावं लागलं नाही. प्रमोशन निमित्त आपल्या पुन्हा भेटी होतीलच तेव्हा आपण अशा अजून गप्पा मारूयात. आणि तोपर्यंत ट्रेनिंगसाठी आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू, थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.